स्वर्गीय भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आज सकाळी 8 वाजता पुणे येथून तेलंगणासाठी रवाना झालेत. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांना विशेष विमानाने तेलंगणाला बोलावून घेतले. गेल्या काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर श्री शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर भालके हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्या नाराजीचा स्वर लक्षात घेता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी BRS पक्षामध्ये त्यांना मोठी ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी भालके तेलंगणासाठी सहकुटुंब रवाना झालेत. के चंद्रशेखर राव आणि भालके यांच्यात आज प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा होणार असून भालके BRS जाणार की राष्ट्रवादी त्यांची नाराजी दूर करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भालके यांनी राष्ट्रवादी सोडत BRS ची साथ केली तर पंढरपुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.